शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये सध्याच्या टायमाला कोथिंबीर आणि मेथी पीक आहे का? तर ह्या टायमाला अतिशय तातडीची आणि खूप महत्वाची फवारणी करायची आहे आणि कोथिंबीर आणि मेथी ही दोन्ही पिकं एकाच टायमाला आपल्याला वाचवायची आहे. काय झालंय की वातावरणामधील बदल, धोपटणी पाऊस झालेला आहे, पाणी आपल्या शेतामध्ये साठलेलं आहे, कोथिंबीर मेथी पाण्यात देखील आहे आणि आता सध्याच्या टायमाला काय झालंय की हे पाणी तर सुकून गेलंय पण आपल्या कोथिंबीर मेथीची मर झालेली दिसून येते. मुळकूच दिसत असेल, पूर्ण प्लॉट पिवळा दिसत असेल आणि विशेष म्हणजे करपा परिस्थिती देखील आलेली असेल. मग करायचं तरी कसं? तर अतिशय तातडीची महत्वाची फवारणी सांगतोय. काय करायचं आपल्याला? मार्केटमध्ये जायचंय. मॅटेलायझेल, आंतरप्रवाही बुरशीनाशक, याची आपल्याला निवड करायची. आता याची व्यापारी नावं तुम्हाला सांगायची झाली तर मॅट्रिक्स असेल, टॅग्रॉन नावाने असेल, यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक जे अंतरप्रवाही असेल हे घेऊन यायचे, नाहीतर एलिट असेल हे देखील घेऊन यायचे आणि याची आपल्याला ताबडतोब दाट फवारणी आपल्या कोथिंबीर आणि मेथी पिकाला करायची आहे. जेणेकरून काय होईल की तुमच्या ह्या कोथिंबीर आणि मेथी पिकाची जोमदार जबरदस्त वाढ होईल, जी मुळकूच येथील होणार नाही, पीक जे आडवं पडलेलं आहे तरी ते पडणार नाही आणि एकंदरीतच तुमच्या मेथी आणि जे काही कोथिंबीर पिके हे मर रोगापासून वाचणार आहे. आता भरपूर शेतकरी म्हणतील की आम्ही मेथी आणि कोथिंबीर टाकून आत्ताच लागवड केली आहे, पेरणी केलेली आहे, 10 दिवस झालेले आहेत, 20 दिवस झालेले आहे, 25 दिवस झालेले आहे, तरी देखील तुम्ही ह्याच घटकांची फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच काही शेतकऱ्यांचं असं झालं असेल, कोथिंबीर मेथी टाकून आता काढणीला आले वा, मग कसं करायचंय, पिवळं पडलेलं आहे, तर मग आपल्याला रेडोमिल गोल्ड किंवा M45 या दोन्हींपैकी एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे किंवा रोको या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. यामध्ये सीविड प्लस मायक्रोटन, ते कोणतं, जे PI-चं बायोविटा 1 आहे, तर हे टॉनिक घ्यायचं यामध्ये आणि एखादं कीटकनाशक. कीटकनाशक घेतेवेळी तुम्ही प्रोपेक्स सुपर किंवा रोगार याची निवड करा. याची दाट फवारणी आपल्या कोथिंबीर आणि मेथी पिकावर करा. जर तुम्ही आत्ताच ही उपाययोजना करत असाल तरच तुमचं कोथिंबीर आणि मेथी पीक ह्या पावसामध्ये वाचणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोथिंबीर आणि मेथी पीक आहे, उतरून आलेलं आहे, 15 दिवस झालेत, 10 दिवस झालेत, 20 दिवस झालेत, 25 दिवस झालेत, कशा पद्धतीने नियोजन करायचे, तर ह्याच पद्धतीने नियोजन करा. हीच महत्वाची फवारणी करा, अन्यथा तुमचं पीक हातातून जाण्यापेक्षा मिनिमम 80% देखील कशा पद्धतीने कव्हर करता येईल याकडे जास्त प्रमाणे लक्ष द्या. कारण आता बाजार नसत्या पण पुढे जाऊन ह्या टायमाला जो शेतकरी वाचेल ह्या पिकातून तोच पुढे जाऊन पैसे कमवणार 100%. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही. आणि जाता जाता एक सांगतो, तुम्ही आपली ही व्हिडिओ खाली शेअरचं बटन दिसत असेल यावर शेअर करा. तुमचे मित्र, नातेवाईक, मंडळी, व्हॉट्सअप ग्रुप, शेतीविषयक ग्रुप असेल त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण भरपूर शेतकऱ्यांनी कोथिंबीर मेथी पिकाची लागवड केली आहे आणि ह्या टायमाला ह्या पिकांचं अशा पद्धतीने नियोजन झालं तरच ही पुढं जाऊन पिकं वाचतील आणि शेतकरी नक्कीच आपला मालामाल होईल. धन्यवाद. जय जवान, जय किसान.